मित्रांनो हे बघू शकता लागलेलं आहे, आम्ही तिकडे सेटअप रेडी करत होतो. बघू शकता मित्रांनो बिग साईज शिकार. बघा मित्रांनो आज नाईट फिशिंगला चाललो आहे स्पूनवर. रात्री बघूया काय शिकार होतो इथे. थंडी भरपूर आहे, थंडीचे रात्री सुद्धा त्याच्यावर बाईट मारतात. रात्री जाऊन बघतो काय होतो ते. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हा बघा सेटअप रेडी करायला घेतला आहे. भरपूर कमेंट आले होते की रात्रीचे मासे हुकअप होतात का, म्हणून आज रात्रीचे व्हिडिओ बनवतो. बघूया काय होतो ते. चला सेटअप रेडी झाला आहे, आता डायरेक्ट कास्टिंगला जाऊया. हे बघा मित्रांनो आज आम्ही रात्री स्पून फिशिंगसाठी आले आहोत. रात्री करून बघतो आज काय होतं ते. हा आहे हैदराबादी स्पून 18 ग्रामचा. आज नाईट फिशिंग करून बघूया काय होतं ते. मित्रांनो आता स्पून फेकलेला आहे. तर मित्रांनो बघू शकता ही रात्रीची वेळ आहे आणि आम्ही तर आम्ही तिघे जणे अनिल दादा, मोरेश दादा आणि अशोक काका फिशिंगसाठी आलेलो आहोत. तर या कास्टिंगला काहीच नाही हुकअप झाला, आता दुसऱ्या कास्टिंगला सुरुवात केली आहे. मित्रांनो हे बघू शकता लागलेलं आहे, आम्ही तिकडे सेटअप रेडी करत होतो आणि अनिल दादाला तेवढ्यातच लागला, खूप मोठा आहे. मित्रांनो हे बघू शकता रात्रीच्या वेळी आलो होतो आणि पहिल्याच कास्टिंगला हुकअप झाला आहे. बघू शकता मित्रांनो हे बघू शकता मोठी साईज आहे. हे बघू शकता मित्रांनो रात्री आलो आणि पहिलाच काम खतरनाक झालेला आहे आमचा. हे बघा मित्रांनो रात्रीच्या वेळी सारखे झाला आहे. चाली कुठे झाली आहे का काय का. मित्रांनो बघू शकता भरपूर वेळ कास्टिंग केली, काहीच नाही हुकअप झाला.
एकच मासा उकप झाला आहे. मित्रांनो, 2 दिवस उपवास असल्यामुळे आता आम्ही याला रिलीज करणार आहोत. हे बघू शकता मित्रांनो, आता याला आम्ही सोडून देतोय. उद्या उपवास असल्यामुळे याला आम्ही रिलीज करणार आहोत, सोडून देणार आहोत. हे बघा, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.